अक्कलकोट तालुक्याच्या विविध विकास कामांपैकी जवळपास 94 कोटी पर्यंतची कामं मंजूर झाल्याची माहिती आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली आहे. अक्कलकोट तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 23 कोटी 5 लाख आणि बजेटमधून 19 कोटी 30 लाख असे एकूण 42 कोटी 80 लाख रुपये मंजूर झाले आहेत. आमचं लक्ष सिंचनाकडे जास्त असून तालुक्यातील जास्तीत जास्त भाग ओलिताखाली कसा येईल यासाठी प्रयत्न चालू आहेत. साठवण तलावामुळं जमिनीत मुरून पाण्याची जमिनीतील पातळी वाढते आणि याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होतो असंही आमदार सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले. सेक्टरच्या पर्यंत हे कामं असल्यामुळं हे कामं घ्यायला आम्हाला सोपं झालं. रामसिद्धी साहेबांना भेटलो आम्ही, इथले प्रस्ताव दिले आणि त्यांनी कालच मीटिंगमध्ये मंजुरी घेऊन खास मला फोन करून सांगितले, म्हेत्रे साहेब तुमचे दोन्ही MIDC कामं आम्ही मंजूर केले, एक 14 कोटीचं एक 13 कोटीचं असं हे 27 आणि 27 कोटीचे कामं त्यांनी मंजूर केले, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो. आणि दुसरं म्हणजे तिथे एक दुर्दैवी तलाव आहे, तिथे एक 5 किलोमीटरचं कॅनलचं काम झालं आहे. दुसरं अजून एक पुढचे काम आहे त्याचे, करजगी कलिपरी आणि हंदाळा गावाला जाणार आहेत आणि उजवा कॉलॉकमधून करजगीचं MI टँक आपल्याला भरून घ्यायचं आहे. ते हे एकरूपचं पाणी जे वसले नाल्यामध्ये पडून तिथनं थेट पाणी पूर्ण सगळं तिथं दुबदुबीला ते जाणार आहे. ते दुबदुबीला जाऊन दुबदुबीला पूर्ण जाऊन तिथनं ते ह्याला दुबदुबी तलावात पाणी पडणार आहे आणि तिथनं कॅनलद्वारे हे तिन्ही गावाला आणि कंजी MIT ते भरून घ्यायचं असं नियोजन आहे. ते उजव्या कालव्याचं 3 कोटीचं आणि डाव्या कालव्याचं 2 कोटीचं टेंडर आता या आठवड्यामध्ये आता ते निघणार आहे. असं एक 14 आणि 27 आणि 5 32 कोटीची कामं आणि आपलं हे अर्थसंकल्प पातळी जवळजवळ 13 कोटीची कामं आहेत आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 22-23 कोटीची कामं आहेत आणि 17-18 मधलं बजेटमधलं 7 कोटी आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जवळजवळ एक 10 कोटीचं असं जवळजवळ सगळे मिळून टोटल कामं तर 93-94 कोटीचे कामं आमच्याकडून तर्गत मंजूर झालेले. या पत्रकार परिषदेला संजय नाविंदगी, सिद्धार्थ गायकवाड, विश्वनाथ हडलगी, शिवयोगी लालसंगी, अशफाक अक्सापुरे, चपळगावचे महेश पाटील आदींची उपस्थिती होती.